चटकदार बाय मोहिनीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण गुळ खोबऱ्याचे लाडू केलेले आहेत. आपले लाडू अगदी मऊ लुसलुशीत असे झालेले आहेत. तर हे लाडू उपवासालाही चालू शकतात. एकदा लाडू करून ठेवले की ते महिनाभर इझिली टिकतात. आणि सर्वात महत्वाचं, आपण हे लाडू गुळ वापरून केलेले आहेत. इथे साखरेचा वापर आपण बिलकुल केलेला नाहीये, त्यामुळे हे लाडू पौष्टिकही आहेत. आणि अशाच नवनवीन आणि गोडाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. चला मग तर आपण हे पौष्टिक लाडू कसे बनवायचे हे पाहूयात. तर ह्या ठिकाणी मी एक वाटी गुळ घेतलेलं आहे आणि दोन वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे. एकच वाटीच्या साह्याने मेजरमेंट घेतलेली आहे. तर खोबरं आपण किसून घेतलेलं आहे, तुम्ही कापून घेतलं तरी चालेल. आता आपण खोबरं भाजून घेणार आहोत आणि खोबरं आपण 3 ते 4 मिनिटासाठी भाजून घ्यायचं आहे. खोबरं आपल्याला बिलकुल करपवायचं नाहीये, त्यामुळे कढई गरम झाली की मंद असेवर 3 ते 4 मिनिटासाठी आपण खोबरं हे भाजून घेणार आहोत. खोबरं भाजून घेतल्यामुळे त्याची सेल्फ लाईफही वाढते, ते लाडू जास्त काळ टिकतात आणि खायलाही ते आणखी स्वादिष्ट लागतात. त्याकरता आपण खोबरं हे भाजून घेतलेलं आहे. तूप घालायची काहीच आवश्यकता नाही आहे. आता ह्या ठिकाणी आपलं खोबरं हे भाजून झालेलं आहे. एका प्लेटमध्ये आपण खोबरं काढूयात. आणि त्याच कढईमध्ये आपण 2 ते 3 चमचे साजूक तूप घालणार आहोत. आपण काही बदाम घेतलेले आहेत, ते बदाम आपण फ्राय करून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रुट्स जर आपण तुपामध्ये फ्राय करून घेतले तर त्याचा स्वाद हा जास्त वाढतो. तर तुम्हाला जर ड्रायफ्रुट्स वापरायचे नसेल तर तुम्ही साधे शेंगदाणे भाजून घातले तरी चालेल, किंवा शेंगदाणेही अशा पद्धतीने तुम्ही तुपामध्ये तळून घेऊ शकता. तर शेंगदाणेही खूप छान लागतात ह्या लाडूमध्ये. शेंगदाणे किंवा ड्रायफ्रुट्स हे वापरले नाही तरी चालू शकतं. सिंपल पण ते लाडू छानच लागतात. काजू तळून घेतलेले आहेत. आता आपण काही पिस्ते घातलेले आहेत, तर पिस्ते पण तळून घेऊयात. तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रुट्स तुम्ही घातले तरी चालेल, मनुके पण तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. पिस्ताही फ्राय झालेला आहे, तो काढून घेऊयात. आणि एक वाटी गुळ आपण तुपावर घालायचं आहे आणि अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. तर आपल्याला ह्याचा पाक बनवून घ्यायचा आहे. गुळ कापून घेतल्यामुळे गुळ लगेच विरघळतो, तर त्यामुळे गुळ घेताना कापून घ्यायचा किंवा किसून घ्यायचा. आता पाक होईपर्यंत आपण हे सुके जिन्नस आहे हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण खोबरं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. खूप बारीक खोबरं करायचं नाहीये, अगदी 1 ते 2 वेळा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आपल्याला खोबरं अशा पद्धतीने थोडं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे, बिलकुल बारीक करायचं नाहीये. आता त्याच प्लेटमध्ये आपण खोबरं काढूयात आणि ड्रायफ्रुट्स वाटून घेऊयात. ड्रायफ्रुट्स पण आपण थोडे जाडसरच वाटून घेणार आहोत. ड्रायफ्रुट्स किंवा खोबरं हे जेव्हा आपण वाटून घेतो ना, हे कंटिन्यू मिक्सरचं बटन हे ऑन ठेवायचं नाही आहे. ऑन ऑफ करतच हे आपण वाटून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता आपण ड्रायफ्रुट्स कशा पद्धतीने वाटून घेतलेले आहेत. थोडे जाडसरच ड्रायफ्रुट्स आपण वाटून घेतलेले आहेत. आता ड्रायफ्रुट्स पण आपण प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि ह्या ठिकाणी गुळ हा पूर्णपणे विरघळलेला आहे. गुळ विरघळल्यानंतर 3 ते 4 मिनिटासाठी आपण हा पाक व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे. तुम्हाला जर गुळामध्ये काही घाण किंवा इम्प्युरिटी वाटत असेल, तुम्ही हे गुळपाणी जे आहे हे गाळून घेऊ शकता. ह्या ठिकाणी गुळ हा स्वच्छ आहे, त्याकरता मला गाळून घ्यायची आवश्यकता नाही वाटली. आता 1 चमचा आपण वेलची पूड घालायची आहे. तर एकदा गुळ विरघळला की 4 ते 5 मिनिट आपण गुळ हा मंद असेवर उकळू देणार आहोत आणि गॅस बंद करायचा आहे. आता आपण कढई खाली घेऊयात.
वाटलेलं खोबरं आणि ड्रायफ्रुट्स घालूयात आणि व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढायचं आहे आणि थोडं थंड होयला ठेवायचं आहे। या ठिकाणी लाडूचं मिश्रण हे तयार आहे। मिश्रण थंड झालेलं आहे। आता आपण गुळाचं जे माप आहे हे अगदी व्यवस्थित घेतलेलं आहे, पण जर थोडं गुळाचं प्रमाण हे जास्त वाटत असेल तर त्यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कूट घातलात तरी चालू शकतं किंवा किसलेलं खोबरं आणखी घातलं तरी चालेल। आता ह्या ठिकाणी आपलं हे प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे। आता आपण लाडू बांधायला घेऊयात। लाडू तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटे मोठे करू शकता। अगदी फटाफट ह्याचे लाडू बनतात। अगदी मऊसूत लाडू झालेले आहेत। तर श्रावण मास सुरू झालेला आहे। श्रावण मासामध्ये आपले बरेच उपवास चालू राहतात, तर त्याकरता आपण हे लाडू बनवून ठेवू शकतो। एकदा लाडू बनवले आणि हवाबंद डब्यात ठेवले तर 1 ते 1.5 महिना हे लाडू व्यवस्थित टिकतात। तर तुम्ही हे लाडू करा, खा आणि मला सांगा कसे वाटले ते। अशाच नवनवीन आणि गोडाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाई मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर।